नमस्कार, मी पवार अभिजित. माऊली न्यूज परिवारामध्ये आपले सर्वांचे स्वागत. आपण पाहतो की लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजले. आपण पाहतो की महायुतीकडून पंकजा मुंडे, महाविकास आघाडीकडून बजरंग बाप्पा सोनवणे, वंचितकडून अशोक हिंगे निवडणूक लढवणार आहेत. आपण पाहिलं की पाठीमागं महाविकास आघाडीकडून ज्योती मेटे यांचं नाव चर्चिले जात होते, परंतु काही कारणास्तव ज्योती मेटे यांचं तिकीट त्या ठिकाणाहून उमेदवारी कापली गेली आणि बजरंग सोनवणे यांना उमेदवारी देण्यात आली. आपण आता पाहिलं की वंचितने सुद्धा ठरवलं होतं की आम्ही ज्योती मेटे यांना पाठिंबा देणार, महाविकास आघाडीकडून जर ज्योती मेटे यांना जर उमेदवारी जाहीर करण्यात आली तर आम्ही नक्कीच त्यांना पाठिंबा देऊ, असं सुद्धा वंचितकडून ठरवण्यात आलं होतं. परंतु महाविकास आघाडीकडून ज्योती मेटे यांना उमेदवारी देण्यात आली नाही. त्यानंतर सुद्धा वंचितने त्या ठिकाणी बीडमध्ये उमेदवार दिला, तो म्हणजे अशोक हिंगे. नेमकं आज आपल्या सोबत शिवसंग्रामचे युवक जिल्हाध्यक्ष आहेत. आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नेमकं ज्योती मेटे यांना का तिकीट देण्यात आलं नाही, नेमकं काय कारण होतं या तिकीट न देण्यामागचं. कारण की प्रत्येक भेटीला शरद पवारांसा साहेबांसोबत ज्यावेळेस भेटी झाल्या त्यावेळेस शिवसंग्रामचे युवक जिल्हाध्यक्ष गणेश मोरे त्या ठिकाणी होते उपस्थित. नेमकं काय त्या चर्चेमध्ये झालं हे सुद्धा आज आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. नेमकं काय सांगाल सरपंच साहेब, नेमकं या ठिकाणी आपण पाहतो की तुम्ही प्रत्येक वेळेस भेटीमध्ये सोबत होता ताईंच्या, नेमकं या शरद पवारांच्या भेटीमध्ये नेमकं काय झालं त्या ठिकाणी ताईंचं तिकीट ताईंना उमेदवारी देण्यात आली नाही. सर्वप्रथम ताईंना उमेदवारी देण्यात आली नाही हे जे अतिशय चुकीच्या पद्धतीने झालेलं आहे, आणि उमेदवारी का देण्यात आली नाही या प्रश्नाचं उत्तर आता ते शरद पवार साहेब किंवा त्यांच्या सगळ्या पक्षाने दिलं पाहिजे. परंतु सर्वात महत्वाची एक गोष्ट मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की शरद पवार साहेबांकडे सुरुवातीला आम्ही उमेदवारी मागण्यासाठी गेलेलो नव्हतो. सुरुवातीला त्यांच्या पक्षातील काही ज्येष्ठ लोक ताईंना येऊन भेटले आणि आपण बीड जिल्ह्यामध्ये आम्ही तुम्हाला खासदार या रूपाने बघतोय आणि तुम्हीच एक सक्षम चेहरा होऊ शकतात बीड लोकसभेसाठी, आणि तशी मागणी जनतेमधून खूप मोठ्या प्रमाणावर होती असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं. त्यावेळेस ताई साहेबांनी सांगितलं होतं की मी या विषयावर थोडा विचार विनिमय करते, प्रदेश पदाधिकाऱ्यांशी चर्चा करते किंवा काही वरिष्ठ पदाधिकारी आहेत त्यांच्यासोबत चर्चा करून निर्णय घेते. त्यावेळेस काही वेळ घेतला आपण की निर्णय घेण्यासाठी, आणि त्याच्यानंतर ताई ह्या अप्पर आयुक्त सहकार विभागामध्ये अप्पर आयुक्त पदावर होते आणि त्यांनी जनतेच्या रेट्यामुळं स्वतःच्या नोकरीचा राजीनामा दिला. त्यानंतर राजीनामा तो तातडीने मंजूर करून घेण्यात आला आणि ही सगळी प्रक्रिया करण्यामागं आणि हे सगळं करायला लावण्यामागं आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब गटांचा सहभाग होता. आणि हे सगळं झाल्याच्या नंतर अनेक वेळेस ताईसाहेबांच्या भेटी झाल्या, काही ठिकाणी आम्ही होतो, अंतर्गत पण बैठकी झाल्या. परंतु हा निर्णय असा चुकीचा का घेतला याबद्दल आम्हाला एक शंकाच आहे, असा निर्णय का चुकीचा घेतला. ताईसाहेब यानंतर अपक्ष निवडणूक लढवणार आहेत का? नाही, तसं आता तो त्यांचा निर्णय आहे. परंतु जनतेमधून खूप मोठ्या प्रमाणावर अशी मागणी आहे की ताई ठीक आहे, तुम्हाला शरद पवार साहेबांच्या गटांनी जरी उमेदवारी दिलेली नसेल किंवा बीजेपीचा उमेदवार हा आपल्या पंकजाताई मुंडे असतील, तरीही आम्ही तुम्हाला अपक्ष निवडून देऊ, अशा पद्धतीने खूप मोठ्या प्रमाणावर नागरिकांची आणि मतदारांची मागणी होत आहे. आपण पाहिलं की मनोज झरांगे पाटील यांनी सांगितलं होतं की आपला समाजाचा उमेदवार पडून देत नाही, त्यांनी अजून सुद्धा कोणालाही पाठिंबा दिला नाही. परंतु या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये मराठा समाजाचे तीन उमेदवार होत आहेत, एक अशोक हिंगे, दुसरा ज्योती मेटे आणि तिसरा बजरंग सोनवणे. नेमकी यामध्ये मतांची विभाजणी व्हायला लागली, ही मतांची विभाजणी कशी होईल? नाही, सर्वप्रथम एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की सर्वात अगोदर सर्व समाजाने एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, बीड लोकसभेची निवडणूक म्हणजे वेगवेगळ्या घटकांना आपल्याला त्यामध्ये मुस्लिम समाज असेल, मागासवर्गीय समाज असेल किंवा इतर ओबीसी समाज असेल आणि आपला प्रामुख्याने मराठा समाज असेल, या समाजाला एकत्र घेऊन निवडणूक लढवली जाते. कुठल्या एका विशिष्ट समाजाची निवडणूक नसते. परंतु ही गोष्ट तुमची खरी आहे की समाजाचे तीन उमेदवार आल्याच्या नंतर मतविभाजन होईल. या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगतो की जर ज्योतिताई उमेदवार असत्या तर लोकनेते विनायकरावजी मेटे साहेब यांनी जे समाजासाठी केलेलं काम आहे त्यामध्ये मुस्लिम समाज असेल, मागासवर्गीय समाज असेल, धनगर समाज असेल, त्या सर्व घटकांनी या पद्धतीने सांगितलं होतं की जर ज्योतिताई निवडणूक लढवत असतील तर आम्ही, वंचितनेही सांगितलं होतं, सगळ्यांना माहिती आहे त्यांचं स्टेटमेंट होतं की जर ज्योतिताई निवडणूक लढवणार असतील तर मेटे साहेबांना श्रद्धांजली म्हणून आम्ही उमेदवार देणार नाहीत. त्याचबरोबर MIM चे जे काही प्रमुख लोक आहेत त्या ठिकाणी जिल्हाध्यक्ष असतील किंवा इतर कोणी,
त्यांचंही असं म्हणणं होतं की ज्योतिताईंसारखा जर स्वच्छ प्रतिमेचा चेहरा समोर येत असेल आणि जिल्ह्याच्या राजकारणामध्ये कुठं तर स्थिरता येत असेल, जिल्ह्याला विकासाच्या मार्गाने घेऊन जात असतील, तर ज्योतिताई समोर आल्याच्या नंतर आम्ही उमेदवार देणार नाही अशा पद्धतीची सुद्धा त्यांच्या गटामध्ये चर्चा होती. धनगर समाजाचे सुद्धा काही घटक आहेत की त्यांनी जाहीररित्या ज्योतिताईंना सांगितलं होतं की तुम्ही उमेदवार असताल तर आम्ही पूर्ण स्वतः वोट आणि नोट या पद्धतीने मागणी करून सांगितलं होतं की आम्ही पैसे सुद्धा खर्च करू आणि मतं सुद्धा देऊ. त्यामुळं मुळात इथं उमेदवार देत असताना ज्योतिताई उमेदवार आल्या किंवा अशोक हिंगे साहेब उमेदवार आले म्हणून मताचं विभाजन होणार असा विचार करण्यापेक्षा या ठिकाणी योग्य उमेदवार निवडला गेला पाहिजे होता, ह्या विषयावर आपण जास्त लक्ष केंद्रित केलं. नेमकं पुढची भूमिका काय असणार आहे, पुढची रणनीती कशी असणार आहे? कारण की आपण पाहिलं की ज्योती मेटे अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत या चर्चेंना तर उदान आले, परंतु त्यांना कोण पाठिंबा देईल का? त्यानंतर आता पाहतो की वर्तमानपत्रामध्ये सुद्धा आले, आत्ता बी जर महाविकास आघाडीने जर ज्योतिताईंना तिकीट दिलं तर अनेकांचा त्या ठिकाणी पाठिंबा मिळू शकतो, याविषयी तुमचं म्हणणं काय? हे बघा, या ठिकाणी एक गोष्ट खरीच आहे की जर ज्योतिताई डॉक्टर ज्योतिताई मेटे मॅडम जर समोर आल्या निवडणुकीमध्ये आणि त्यांची उमेदवारी जाहीर झाली तर नक्कीच वेगवेगळ्या घटकांचा आम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर पाठिंबा भेटणार आहे. त्या ठिकाणी आता तुम्ही जसं सांगितलं की आता वेगवेगळ्या बातम्या येत आहेत आणि त्याच्यामधून ज्योतिताईंची उमेदवारी आघाडीकडून होऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे, तर खरंच नक्कीच हे जनमत आहे, जनतेचं मत आहे आणि जनमतातून या अशा प्रकारची मागणी होती. तर या विषयावर शरद माननीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील, जयंत पाटील साहेब असतील, यांनी नक्कीच योग्य विचार केला पाहिजे. आता तुम्ही वारंवार प्रत्येक वेळेस प्रत्येक मीडिया या पद्धतीने विचारतो की मराठा मतामध्ये फूट होईल का, एक गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे की सर्वसामान्य मराठा समाजासाठी किंवा अनेक वेगवेगळे धनगर समाज असेल, मुस्लिम समाज असेल, या प्रत्येक घटकाचं आरक्षण असेल किंवा वेगवेगळ्या समाज हा मेटे साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहत होता आणि आजही ज्योतिताईंच्या पाठीशी उभा राहील. आणि त्याचबरोबर मुस्लिम समाज असेल, मागासवर्गीय समाज असेल व मायक्रो ओबीसी या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर ताईंच्या मागे उभा राहील. आणि या ठिकाणी मला एक आता एक कार्यकर्ता म्हणून एक प्रश्न पडला आहे की मागच्या 1.5 महिन्यापासून या प्रक्रियेमध्ये आम्ही आहोत, स्वर्गीय मुंडे साहेब ज्यावेळेस त्यांचं निधन अपघाती निधन झालं त्यावेळेस आपला शरद पवार साहेब यांची राष्ट्रवादी हा एकत्र पक्ष होता, म्हणजे आज अजितदादा वेगळे झालेले आहेत, पवार साहेब आणि वेगळे झालेले आहेत, ते सगळे एकत्र असताना मुंडे साहेबांना श्रद्धांजली व्हायची म्हणून तुम्ही त्या ठिकाणी उमेदवारी दिली नाही किंवा प्रीतमताईंना अपक्ष निवडून द्या, सॉरी बिनविरोध निवडून द्या अशा पद्धतीची तुम्ही मागणी केली. आणि ह्याच उलट पवारसाहेब ही मराठा समाजाचे आहेत, पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीला सुरुवातीपासून मराठ्यांची राष्ट्रवादी किंवा मराठा समाजाचं पाठबळ मिळालेलं आहे. हे सगळं असताना स्वर्गीय लोकनेते विनायकरावजी मेटे साहेब हे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मुंबईला जात असताना त्यांचं अपघाती निधन झालं आणि त्याला अवघा काही काळ लोटलेला आहे. एवढं सगळं असताना ते पूर्ण कुटुंब आज वाऱ्यावर आलेले आहेत, त्यांच्या साहेबांची 2 मुलं आहेत, ताई आहेत, त्यांनी अशाच जनतेच्या मागणीमुळं स्वतःच्या नोकरीचा राजीनामा दिला आणि तातडीनं तो राजीनामा मंजूरही करून घेतला. हे सगळं असताना पवारसाहेबांनी काय विचार केला असेल ही मला खूप म्हणजे मला माझ्या मनाला पडणारा प्रश्न आहे की तुम्ही एकीकडं मुंडे साहेबांच्या निधनानंतर उमेदवार देत नाही आणि इकडे तुमच्या सोबत येऊन तुमच्या चिन्हावर लढायची तयारी असताना सुद्धा ज्योतिताईंची उमेदवारी डावलता, म्हणजे नेमकं तुमची भूमिका काय आणि समाजाकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन काय आहे, हा एक थोडा आम्हाला स्पष्ट असं म्हणू की एवढं मोठं जरांगे पाटलांचं आंदोलन चालू होतं, त्या आंदोलनामध्ये कदाचित त्यांचा सहभाग आहे का हे मला माहीत नाही, मी कधी त्यांना बघितलेलं नाही, परंतु असेल तर त्याचा समाजाने विचार करावा. धन्यवाद. आपण पाहिलं की या जे आहेत शिवसंग्रामचे युवक जिल्हाध्यक्ष, आपण त्यांच्याशी चर्चा केली, त्यांच्याकडून जाणून घेतलं की डॉक्टर ज्योतिताई मेटे निवडणूक लढवणार का, हा त्यांचा प्रश्न आहे, कारण की ताई लवकरच समोर मीडिया समोर येतील आणि जाहीर करतील अपक्ष लढवणार की नाही हे सुद्धा, कारण की आपण पाहिलं की मराठा आरक्षणासाठी साहेबांचं मुंबईकडे जात असतानाच अपघाती निधन झालं, जनतेने सुद्धा याचा विचार करावा असं सुद्धा शिवसंग्रामचे युवक जिल्हाध्यक्ष गणेश मोरे यांनी माऊली न्यूजशी बोलताना सांगितलंय. माऊली न्यूज मीडियासाठी अभिजित पवार सोबत दीपक वाघमारे, बीड.